सो हे मित्रांनो, कसे आहात? आय होप आपण ठीक असाल. तर मित्रांनो, फायनली दिमेश ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपल्या या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे मी आजीला घेऊन जायचं मालेगावला, आणि तिचं उजव्या हाताचा हात दिसलंय. तर काल पण गेलेलो, पण थोडं लेट गेलो म्हणून व्हिडिओ काही शूट केला नाही. तर आज आपण जाणार आहोत मालेगावला. तर आजीच्या हाताचं तिथं हाडवैद्य म्हणून दवाखाना आहे, तर तिथं आपण जाणार आहोत. तर कंटिन्यू राहा पहिले आपण. आता जानेवारीची शाळेचं सुटायचं टाइम झालेला आहे, तर जानेवारीला घेऊन येऊ. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घेत चला मित्रांनो. व्हिडिओ बघून जाता पण चॅनल सबस्क्राईब करत नाही, तर चॅनल सबस्क्राईब करून घेत चला मित्रांनो. चला आता आपण जानेवारीला घेऊन येऊ. आणि बँकेत पण काम आहे, तर तेवढे काम दोन आटपून आणि मग पूर्ण आल्यावर 12-1 वाजतील. तर आजीला घेऊ आणि मालेगावला निघू. मित्रांनो, आता चाललोय आपण जानेवारीला घ्यायला. गोलू पण येतोय माझ्या बरोबर. मित्रांनो, आम्ही आलोय आता जानेवारीच्या शाळेवरती. हे बघा, इथं थांबलोय आम्ही. जानेवारीच्या शाळेचं गेट आहे इथं, आणि इथं झाड आहे म्हणून आम्ही इथं थांबलोय सावलीमध्ये, कारण ऊन पण खूप आहे. तर आता जानेवारीची थोडा वेळ वाट बघतो, कारण तिची शाळा 11:30 वाजता सुटणार आहे ना. थोडा वेळ वेट करू आणि मग जानेवारीला घेऊन आपण बँकेत जाणार आहे. थोडं बँकेत काम आहे तर कंटिन्यू. मित्रांनो, जानवी आलेली आहे बघा. तिची फ्रेंड आहे, फ्रेंडच्या मागे बघा. जानेवारी आली. मित्रांनो, आता आलो आपण बँकेजवळ, बँक ऑफ बडोदा जवळ. तर आता बरं विचारून बघू, काल पण काम झालं नाही आपलं पासबुकचं. तर आता पासबुक भेटतं की नाही, कारण डॉक्युमेंट काल जमा केलेत. तर आता बँकेत जातोय, पासबुक विचारून बघू. जर झालं असेल तर पासबुक घेऊ आणि मग घरी निघू, कारण जायचं आपल्याला पटकन मालेगाव. पासबुक आम्हाला भेटलंय मित्रांनो बँक ऑफ बडोदाचं. तर काल झालेलं नव्हतं म्हणून आज बँकेत आलो. पासबुक आपला रेडी आहे, तर पासबुक घेतलं. आता आपण चाललोय घरी. मित्रांनो, आता घरी आलोय जानेवारीला आणि गोलूला घेऊन, आणि बँकेतला पण काम झालंय आपलं. आज पासबुक भेटलंय आणि आता आपण जाणार आहोत मालेगावला. तर आता थोडं फ्रेश होऊन घेतो आणि मग निघतो आजीला घेऊन मालेगावाला. तर कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि इथं दिव्यान झोपलेला आहे हा बघा, इथे झोळीमध्ये. मित्रांनो, फायनली आता तयार बियार झालंय. आता मालेगाव निघालोय आम्ही. आजी बघा, इकडं आजी तयार आहे आणि इकडं आत्यान त्यांचं आणि मम्मी त्यांचं हे पल्ली भांडणं काम चालू आहे. आता वाटाणा वगैरे काढायचं, ते घरी काम करणार आहेत. आम्ही आता थोडा वेळ फिरून येतो, मग आपण पण थोडी हेल्प करू त्यांना. तर मित्रांनो, आता थोडं पेट्रोल टाकायला थांबलोय मालेगावच्या मागं. 2 किलोमीटर मागं आहे. आजी पण इकडे आहे. मी पण आता पेट्रोल टाकून घेऊ आणि इथून 2 किलोमीटर राहिलं यार मालेगाव. तर आता इथं पेट्रोल पंपवर पेट्रोल आपल्या गाडीमध्ये टाकून इथं ट्रायपोड अडकून घेतलाय मी. साईडला हायवे आपला आणि इथं पेट्रोल पंप आहे. इकडच्या साईडला आपल्याला जायचं आहे, खालच्या साईडला मालेगावाला. तर कंटिन्यू राहा, आता आपण भेटू मालेगाव. फायनल आपलं पेट्रोल टाकला गेला इथं गाडीमध्ये. आता आपण जा. मित्रांनो, सटा मालेगाव हायवे हा पूर्ण मालेगाव इथं. आता मौसम पुलवर आलोय. आपल्याला रामसेतू पुलकडे जायचंय. जर सटाणाकडून येणारे असतील ना, तर सटाणा डायरेक्ट मालेगाव यायचं मौसम पूल, आणि तिथून रामसेतू पूल, आणि तिथं जवळ हाड वैद्यचा दवाखाना आहे. इकडनं येणारे तर आपल्याला 22 किलोमीटर पडलं आहे आता इथून आपल्या गावापासून, यशवंतनगरपासून. तर आता मौसम पुलवर फायनली पोहोचलोय आपण, आणि आता रामसेतू पूलकडे जाणार आहोत. मित्रांनो, आम्ही आता दवाखान्याजवळ पोहोचलो. इथे बघा आजी, आता इथं आता दवाखाना म्हणजे यांनी इकडं पाठी लावली त्या साईडहून आहे. तर आता आपण मध्ये एंटर करून घेऊ आणि बघू आता कसं काय प्रोसेस होतं. पहिला आपला ट्रायपोड राहिला मित्रांनो, ट्रायपोड इथे लावलेला होता आहे बघा. तर आजीमध्ये गेले थोडं ते काहीतरी हे बँडेज पडली काहीतरी सांगितली तिथून दवाखान्यात. तर त्यांच्याजवळ नव्हतं, आपण आता मेडिकलमध्ये जातो. मेडिकलमधनं घेऊन आजी तिथं बसली, अजून प्रोसेस काही चालू केले नाही तिच्या हाताचं धुण्याचं वगैरे. तर आता आपण मेडिकलमध्ये जाऊ आणि तिथून घेऊन घेऊ ते मेडिसिन, आणि मग आजीकडे जाऊन मग ते प्रोसेस चालू करणार. तो बघा काही हा पूर्ण मालेगावचा एरिया, संगमेश्वर रामसेतू पूल.
फायनल ते शोधतायत, आजीला लागतंय, हेच पाहिजे, हेच पाहिजे. आपल्याला भेटलं किती झालं, 15 रुपये प्राइस आहे त्याची. आजीला तर आता आजीची प्रोसेस चालू झाली नाही, पटापट जावं लागेल. आजी वाट बघत असते दवाखान्यापासून 500 मीटर इतकं लांब आलं मेडिकल, इकडं मेडिकल नव्हते, बंद होता एक जागे होता, पण आता जातोय आजीकडं. तिकडं पण एक हाडवय ते हॉस्पिटल छोटा आहे. आजीला घेऊन आलोय ते इथं पाठी त्यांची, हे बघा इथं लिहिलं हाडवय ते. तर आपली इथं गाडी पार्किंग केलेली, हे बघा इथे त्यांची पाठी लावलेली, इथं हाडवय ते. इथं आपली चावी पण राहिलेली होती मित्रांनो, चावी चष्मा, आणि मी तिकडून घेऊन गेलेलो होतो. बट आपलं काही झालं नाही नुकसान, तर फायनली मी आजी आलोय, आजी इथे असली. तर आता आपण इथं हाडवय ते हॉस्पिटल मध्ये आलो, छोटा दवाखाना आहे इथं, ऑर्गॅनिक मध्ये पण उपचार करतात इथं सर्व. हे बघा त्यांचं पुष्ट इथं असेल, आणि हे तिथली आजी डॉक्टर आहे, हिम करणार आहे आजीला. बघा इथं आजीचा हात आहे, आजीचा हात खराब झालेला आहे. आजीला मध्ये बसवलंय, आणि मी आता थोडंसं माझं काम आहे केदवाई रस्त्याला, तर मी तिकडे जातोय, थोडंसं काम पण आहे, आणि आपल्या लॅपटॉपला पण थोडंसं कवर घ्यायचे, तर ते बघून येऊ. आणि आजीला इथं दवाखान्यातच बसून दिलंय, कारण ऊन आता ना, आता ऊन पण खूप आहे, तिला इकडे तिकडे घेऊन फिरायला थोडंसं प्रॉब्लेम होईल, म्हणून मी आता एकटाच जातोय. मित्रांनो आता आपण पुलावर ना पुढे चाललोय केदवाई रस्त्याजवळ, आंबेडकर पुतळ्याच्या पुढे आता केदवाई रस्ता आहे, तिथं आपण जाणार आहोत, आणि आपले जे जे काम आहे ते करून पटकन आजीला घेऊन, कारण ऊन पण खूप आहे, म्हणून मी आजीला घेऊन आलो नाही बरोबर, कारण तिचा हात पण दुखतोय, त्याच्यामुळे माझे काम आटपून घेतो आणि आजीला घेऊन मग घरी निघतो. मित्रांनो ते ट्रॉयपोर्टचं जे हे माउंट आहे ना, हे शोधतो मी इथं, सर्व काही इथं शॉप आहे ना, इथं सर्वांकडे बघून घेतलं पण काही सापडलं नाही. आता फायनली आपण आता आजीकडे जाणार, ती बोर झाली असेल, खूप वेळ झालाय, अर्धा पाऊण तास झालेला आहे. तर आता आपण निघू इथून, मी इकडे आता खेतवाई रस्त्याकडे आलेलो होतो, इथं खाली या बाजार आहे इथं, पण माहिती नाही इथं काय ते. बट आता आपण आजीकडे जाणार, कारण ती वाट बघत असेल, तर कंटिन्यू. आता आजीला घेतलं एक तासानंतर, मग आजी बोर झाली होती इथं बसून बसून, तर आता आपण घरी चाललोय, आणि ऊन पण खूप लागतंय, चेहरा वगैरे कसा झालाय. तर आता कंटिन्यू राहा, आणि आपण आता भेटू. सोयगाव फाट्यावरच थांबलोय इथं, हे बघा इथं लसीचं शॉप आहे, इथं लसीच्या दुकानावर थांबलो आम्ही आता, मग थोडं लस्सी पिऊ आणि थंड जीव करू मग घरी निघू. हे बघा आजी पण बसली, आजीला पूर्ण गरम गरम झालं, आम्ही गप्पा मारत मारत येतोय.
लस्सी लस्सी लस्सी. तर आता चला या लस्सी प्यायला. मित्रांनो आता घरी पोहोचलो, 2-1 मिनिट झाले. दिव्यांश आहे ना तिकडे खेळतोय. दिव्यांश होगा इथं खेळतोय, खूप खेळतोय. इथं मस्त पैकी बेडवर होता आणि मम्मी त्याचे तिकडे कपडे धुते. तर दिव्यांश इकडे एकटाच होता. मम्मी आलो आणि तो आता मला बघून खूप बघा कसं नाटके. दिव्यांश, ए दिव्यांश, ए तू चित्र काढतोय? चित्र काढतो? लायटिंग काढतो? लायटिंग काढतो? आणि त्याची पिल्लू बघा, पिल्लू लाइटिंग करतो, लाइटिंग करतो तू. तो आता ड्रॉइंग करणार आहे आणि इथं जान्हवीचे ड्रॉइंग बुक पडलेत हे बघा. इथं फ्रेश होऊ आणि थोडं रिलॅक्स करू, थोडं जेवण करू. आता दुपार झाली म्हणून मी पण थोडं फ्रेश होतो आणि थोडं जेवण करून घेतो. कारण आमच्याकडं सकाळी पण जेवण करतात, दुपारी बी, कारण शेतात काम करावं लागतं. म्हणून सकाळी जेवण करतो, दुपारी करतो आणि सायंकाळी करतो. मित्रांनो तर या जेवायला हे बघा, वांग्याची भाजी, नंतर भाकर आहे आणि हे बघा इथं काकडी. तर या मित्रांनो मस्त जेवण करून घ्या, वांग्याची या भाकर खाऊन घ्या आणि काकडी पण आता मी मस्त खाऊन घेतो. दुपारचं 2 वाजेचं जेवण आहे कारण तिकडून आम्ही मालेगावहून आलो आहे ना. तर आता मस्त पैकी आता जेवण झालेलं आहे आणि आता सायंकाळची वेळ झाली. मग आता घराचं काम बघावं लागेल मित्रांनो. हे बघा मम्मी इथं आता वाटाणाचं कण पाहिलं होतं ना तुम्ही, तर मम्मी त्यांनी कुटून आणि सर्व काही काम करून टाकलंय ते. बघा फायनली त्या एवढ्या कचऱ्यामधून वाटाणा फायनली आपला भेटलेला आहे खायला. डाळ वगैरे सर्व होईल, एक पाटी पाटणीमधनं उपनलं जातं आणि इथं हा बघा पूर्ण असं वाटाणा तयार झालेला आणि इकडं पूर्ण घाण निघते इकडं आणि इकडं आपला पूर्ण असं क्लीन होऊन वाटाणा निघतोय. हा बघा आता हवा आली कशी. बघा दिव्यांश, बघा दिव्यांश पूर्ण घाणीमध्ये येतो, इकडं तिकडं पळतोय. हा बघा कसा पळतो, अरे बापरे खूप घाण आहे रे काय. बाबा कसा पल्ली मर्दी गोलू इकडे बसून खेळून राहिला. गावाकडची पद्धत आता तुम्हाला बघायला भेटणार, कंटिन्यू तुम्हाला ब्लॉग बघायला भेटतील मित्रांनो. इकडे दिव्यांश खेळतो, इकडे गोलू बसलेला, इकडे माझी बहीण आणि मम्मी आहे इकडं. त्या आणि पाली ते हरभरा कापायला गेले, कारण कालचं थोडस उरलेलं होतं ना कापायचं, ते कापायला गेलेले. मित्रांनो आता चाललोय आपण दीपालीकडे आणि अत्यंत तिकडे ते हरभरे कापताय ना, तिकडे जातोय. हे बघा गोलू पण येते, एक पाटी आहे आणि छोटी कढई घेऊन घेतली, कारण हरभरे खाले कापल्यानंतर पडलेत ना तर ते उचलायला. तर हा बघा दिव्यांश, दिव्यांश दिव्यांश दिव्यांशला घेऊन आणि मी चाललोय आता त्याच्या मम्मीकडे. तो मम्मीला बघून कसा करतो. आता ते शेतामध्ये वेगळा हरभरा आहे आणि हा पूर्ण इथं छोटा कापून ठेव आणि इथून या चारीपासून इथं पूर्ण वाटाणा होता या पट्टीमध्ये इथं आणि इकडच्या साईडला हा तो लाल कलरचा हरभरा आहे. हा बघा इथं कालपासून कापतायत ते, हा पूर्ण हरभरा आहे. हा हरभरा पूर्ण कापून ठेवला त्यांनी आणि तिकडे ते बघा अण्णा ते आत्याने गावातले आप्पा ते आलेले तर ते सर्व इथं थांबलेत. इथं आता कापून झालं वाटतं बघा, दीपाली ते पूर्ण कापून राहिले. हे बघा इथं मी दिव्यांश इकडे दे. हा बघा दिव्यांश कसा मम्मीला बघतोय त्याच्या. इळा वाले इळा, हरभरा कापायचं काम चालू आहे त्यांचं. आणि इकडे आपला विकी इव्हन आलेला आहे बघा. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, समोरच्या बेल आयकनला प्रेस करून घ्या, जेणेकरून जे भी नवनवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला अगोदर बघायला भेटतील. तर भेटू आपण असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय.